तर मित्रांनो, कालचा सामना पाहिला तर आपल्या शेवटच्या सामन्यात सुद्धा मुंबई इंडियन्स संघाला पराभव पत्करावा लागला. तर एकूण पाहिलं तर हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व यावर्षी सांभाळले आणि त्यानंतर संघातील वातावरणच संपूर्ण बिघडलं. कारण हार्दिकने नेतृत्व सांभाळल्यावर त्याने आपल्या पद्धतीने संघाची धुरा सांभाळायला घेतली, पण त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला नुकसान झाल्याचंच पाहायला मिळते. एकीकडे हार्दिक कर्णधार म्हणून अपयशी ठरला, तर दुसरीकडे एक खेळाडू म्हणून सुद्धा त्याची कामगिरी ही वाईट झाली. त्याचबरोबर नेतृत्व करताना हार्दिकने काही खेळाडूंना दुखावलं सुद्धा, आणि याच गोष्टीमुळे आता रोहित शर्मासह 4 खेळाडू आहेत जे आता मुंबई इंडियन्स संघातून पुढच्या वर्षी बाहेर होताना दिसू शकतात असं म्हटलं जाते. मग ते कोण, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. खरं तर काही दिवसांपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ लीक झाला होता, ज्यामध्ये रोहित शर्माने आपण पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्स संघात नसणार असे स्वतःच सांगितले होते. त्यामुळे रोहितच्या पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्स संघात नसणार हे तेव्हा स्पष्टच झालं होतं. पण आता रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्स संघाच्या संघातून एकटा बाहेर पडणार नाही, तर त्याच्या बरोबरच अजून 2 ते 3 खेळाडू आहेत जे त्याच्यासोबत मुंबई इंडियन्स संघाला अलविदा करणार असल्याचं म्हटलं जाते. खरं तर सोर्सेसकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्माने हार्दिक पांड्याविरुद्ध आघाडी उघडली. यामध्ये रोहित बरोबर जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे दोघे असल्याचं समोर येते. तर या तिघांनी उघडपणे हार्दिकबद्दल नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे रोहित सोबतच बुमराह आणि सूर्यकुमार हे दोघे सुद्धा पुढील वर्षी मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडतील असं म्हटलं जाते. तर या तिघांबरोबर आणखीन एक खेळाडू आहे जो मुंबई संघातून बाहेर होण्याची शक्यता आहे, ज्यात खरं तर रोहित, सूर्यकुमार यादव आणि बुमराह यांच्या बरोबरच मुंबई इंडियन्स संघातून तिलक वर्मा सुद्धा बाहेर पडणार अशी माहिती सोर्सेसने दिलेली. कारण तिलक वर्मा सोबत सुद्धा हार्दिकचा वाद हा पाहायला मिळाला होता, ज्यात खरं तर तिलक वर्मा हा एक युवा धडाकेबाज फलंदाज आहे, पण तिलकला संधी दिली ती रोहित शर्माने. त्याचबरोबर रोहितने त्याच्यावर क्रिकेटचे संस्कार केलेत, तर तिलकने रोहितने दिलेल्या संधीचं सोनंही केलं आणि तो दमदार फलंदाज सुद्धा हा करतोय. पण आता पुढील वर्षी हे 4 खेळाडू मुंबईच्या संघात नसतील असं म्हटलं जाते. तर IPL मध्ये पाहिलं तर पुढील वर्षी मेगा ऑक्शन होणार आहे, आणि याच मेगा ऑक्शनपूर्वी मुंबईने संघातून हे 4 महत्त्वाचे खेळाडू बाहेर पडतील असं म्हटलं जाते. पण अशात जर संघ मालकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं, त्यामुळे अशात काय होतंय हे पाहण्यासारखे. पण अशात तुम्हाला काय वाटते, रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्स संघाने पुन्हा कॅप्टन्सी द्यायला हवी का, ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय हार्दिक पांड्याला T20 वर्ल्ड कपमध्ये व्हाईस कॅप्टन हे बनवण्यामागं दबाव होता, मग अशात हा दबाव कोणी टाकला त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा.